नमस्कार मंडळी, मी पल्लवी दिवेकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते गार्डन गप्पाच्या नवीन एपिसोडमध्ये। आजचा हा आपला एपिसोड खूपसा नवीन असणार आहे। नवीन काहीतरी नेहमी तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न असतो, तर आज पाहूया आपण नवीन काय करतो आहे। आणि माझ्याबरोबर को होस्ट म्हणून आज मला लाभलेली आहे अतिशय सदाबहार एव्हरग्रीन माधवी पाटील। स्वागत आहे माधवी। नमस्ते। मी पुन्हा एकदा आज गार्डन गप्पाच्या या एपिसोडमध्ये पल्लवीसोबत आली आहे आणि आज आपण ह्या ऑर्गॅनिक फार्मला भेट देतो आहे। तेव्हा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पावसाच्या दिवसांचं हेच खूप छान असतं, सगळीकडे हिरवंगार शेड्स आहेत वेगळे वेगळे। माधवी तू कशाच्या समोर उभी आहे? आज आपण इथे आलो आहे मोटवाणी ऑर्गॅनिक ॲग्री फार्मला आणि असं ऐकवत आहे की ही जी विहीर आहे ही विदर्भातली सगळ्यात मोठी विहीर आहे। हो, इथे माधवी अशी जमिनीत आरती केल्यासारखी दिसते आहे कारण गवतात उभी आहे। आपण डिटेलमध्ये चर्चा करणारच आहोत मोटवाणी फार्म्सचे जे मालक आहेत त्यांच्याशी। चला गप्पा। आपण आहोत मोटवाणी ऑर्गॅनिक ॲग्री फार्म्समध्ये आणि माझ्याबरोबर आहेत इथले सर्वे सर्व काका। तर तुमच्याकडून जाणून घेऊयात की तुमच्या इथे फार्ममध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे झाड आहेत फळांचे वगैरे? परमानंद मोटवाणी, हे माझ्या 56 एकराचा फळबाग आहे। इथं आपला आंबा आहे मेन, जे यावर्षी आपण हार्वेस्टिंग केलं। त्याच्यानंतर आंब्याचे 1400 झाडं आहेत, परत 1000 झाडं केसरचे परत लावले मी। त्याच्या बाजूला 2000 आपला जाम आहे, 4500 सीताफळ आहे, पुन्हा आपल्या 3500 डाळिंब आहेत, ड्रमस्टिक आहे, अजून झाडं म्हणजे काही 10-20 झाडं चिकूचे, ॲपल बोर्ड, प्रत्येक म्हणजे असा कोणता फळ नाही जे आपल्याला सुटलेलं आहे। अंजिराचे पण लावलेले आहेत फळ। आणि हे सगळं तुम्ही सेंद्रिय पद्धतीने करता? पूर्ण 100% ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय पद्धतीने। आपला गोशाळा असून आपलं गाईच्या गोमूत्र आणि गोबरपासूनच आपण ते शेण टाकूनच आपण हे पिकवतो, त्याच्यामुळे याचे फळाची चव वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि केमिकल रहित आहे। तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करायची असं कसं काय ठरवलं, म्हणजे काय कारण होतं? सेंद्रिय पद्धत हे कसं आहे, आपण विषच खात आहोत, एवढी जी बिमाऱ्या कॅन्सर वगैरे एवढा खूप प्रमाणात वाढत आहे, हार्ट अटॅक वाढत आहे, शुगर ची लेवल एकदम लहान लहान मुळाची पण वाढलेली आहे। त्यामुळे कसं आहे, त्याला थांबवण्यासाठी फक्त आणि फक्त सेंद्रिय पद्धतीने फळं आणि अन्न जे आपण खातो ते विष न जाता जर आपण सेंद्रिय पद्धतीने अन्न खाल्लं त्या पिकवलेला, तर त्याच्यामुळे कसं आहे हा बिमाऱ्याचे आपण रोकथाम करू शकतो। म्हणून तुम्ही हे सेंद्रिय पद्धतीने चालू त्याच्यासाठीच आपण हे याची वळणं झालेलं आहे। अच्छा, किती चांगला त्यांचा विचार आहे आणि एवढं सेंद्रिय पद्धतीचं त्यांनी एवढं पुढे आणतायत, तर नक्कीच आपण पुढचंही जाणून घेऊ त्यांच्याबरोबर पुढचे प्रश्न। नमस्कार काका, आम्ही इथे बघतोय की तुमची अतिशय सुंदर अशी फळबाग आहे, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की या फळबागेसाठी तुम्ही कुठल्या प्रकारचं बियाणं वापरता? जीएमओ सीड्स वापरता का तुम्ही? नाही, हे आपलं बियाणं आपण कसं आहे शेती आता पेरत नाही, फळबागच करायला पूर्ण। आणि याच्यात जे आपण जे चांगली चांगली कोणती आपले रोपं कुठं चांगली भेटतील, काही पीकेवीमधून आणली, काही गुजरातमधून आपलं केसर आंब्याचे रोपं बोलावले, असा जे प्रतिष्ठित नर्सरी आहे तिथूनच आपण रोपं बोलावले, काही आपली स्वतःची नर्सरी आपण रोपं तयार करत आहोत, त्याचा मातृवृक्ष असल्यामुळे आपण स्वतः इथं तयार करत आहोत। अच्छा, म्हणजे तुमची स्वतःची नर्सरी पण आहे, म्हणजे जर कुणाला रोपं जर लागली तर तेही तुम्ही प्रोव्हाइड करू शकतो। माझा दुसरा प्रश्न असा आहे की ह्या ऑर्गॅनिक फ्रूट्सला ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे, म्हणजे मार्केटमध्ये त्याला कसा प्रतिसाद मिळतो? हा पहिलाच वर्ष आहे, या पहिल्या वर्षामुळे मी काय केलेलं आहे की मी कोणाला डायरेक्ट व्यापारीला न विकता मी डायरेक्ट टू कस्टमर, आणि सेंद्रिय असल्यामुळे मला खूप याले एवढा भरभरून मला प्रोत्साहन मिळालेलं आहे की पुढच्या वर्षी जे आता वाट पाहू राहिले की आता तुमचे पुढच्या वर्षी केव्हा येतील आंबे, म्हणजे त्यांना इतकं चव चांगली लागेल आपल्या ऑर्गॅनिकची। आता तर संपलं आहे आपला, पण तरी ते म्हणतात पुढच्या वर्षी आले तर नक्की आम्हाला फोन करा, मेसेज द्या, आम्ही तुमचे आंबे जरूर घेऊ। हां, म्हणजे ज्याला कुणाला सेंद्रिय फळं खायची आहेत तर त्यांनी या काकांशी कॉन्टॅक्ट करा आणि पुढल्या वर्षीसाठी तुमचे फळं बुक करा।
अजून 2 महिन्यानंतर डाळिंब येत आहे, रिड्यूसिव फ्री आहे. डाळिंबला 100% ऑर्गॅनिक नाही करतायत कारण ते खूप सेन्सिटिव्ह आहे. पण आपला पेरू आणि सीताफळ 100% ऑर्गॅनिक आहे. ते पण आता हिवाळ्यात ते पण निघणार आहे. 3 महिन्याच्या नंतर सीताफळ आणि जाम पण येणार आहे. आणि 2 महिन्यानंतर आपला ते बॉक्समध्ये आपण पॅक करून देणार आहोत. तेच बॉक्समध्ये आपण जे प्रिंट केलेलं आहे ऑर्गॅनिकचे त्याच्या ते मार्फतच आपण देणार आहोत. थेट आम्ही ग्राहकापर्यंत पोचत देणार आम्ही संकल्प केलेला आहे. ज्याच्यामुळे कसं आहे, जे मंदातले लोक ते काही पैसेच्या म्हणजे ग्राहकाला जास्त भाव भेटत होता ते आपण रिझनेबल रेटमध्ये आपण त्यांना पुरवठा करू काढले. म्हणजे नक्कीच तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा यशस्वी होणार आहे कारण तुम्ही ग्राहकांचा सर्वतोपरीत विचार करताय. त्यांचा फायदा झाला तर आम्हाला रेस्पॉन्स जास्त भेटेल आणि त्याला 24 भेटलं तर ते भाव पण विचारत नाही. काय बा फक्त एवढी 5 पेट्या 10 पेट्या पाठवून द्या असा फोन येत आहे. तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यात महत्त्वाचा घटक जर जो असतो झाडांसाठी जमीन, सूर्यप्रकाश आणि पाणी. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की या सगळ्यांसाठी तुम्ही कुठल्या जमिनीत हे सगळे फळझाडं लावली आहे? वेगवेगळी जमीन पाहिजे याला की एकसारखी ही चालते या सगळ्या फळांना? नाही असं नाही आहे. हे थोडी काळी जमीन आहे त्याची निवड करून आम्ही काळी जमिनीत आंबा लावलेला आहे. जे मुरमाटी खडकाळची जमीन आहे त्याच्यात आपण डाळिंब लावलेला आहे. पेरूले हलकी जमीन चालते तर त्याचे त्या जमिनीला पेरू आहे. ज्या भागात माणूस चालता येत नव्हता त्या भागात मी सीताफळ लावलेलं आहे कारण ते कोणताही अप डाऊन एरिया कशी असो सीताफळ कुठेही येते. आणि सीताफळले पाण्याची गरज नाही आहे. ह्याले तरी जेव्हा फळं लागतात कूलर आल्यापासून त्याला पाणी सुरू करायला लागते. काळी जमीन असल्यामुळे जास्त पाणी लागत नाही आहे. या फळझाडांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे खत. तर मला हे विचारायचं आहे की या सगळ्यांसाठी तुम्ही कुठलं खत वापरता? आमची गोशाळा आहे, गोशाळामध्ये 350 गाई आहे. आम्ही हा पूर्ण फळबाग फक्त शेण आणि गोमूत्रापासूनच पिकवतो आणि हे शेणापासून आम्ही वर्मी कंपोस्ट बनवत आहे. आणि वर्म्स म्हणजे हे इथं तुम्हाला डायरेक्ट जिवंत दिसतील वर्म्स. हे डायरेक्ट जिवंत वर्म्स आहेत. या वर्मी कंपोस्ट तयार करून आम्ही याच्यातून आपण खत तयार करतो. मॅडम हे बघा, हे आपला म्हणजे आपण गाळून तयार झालेला वर्मी कंपोस्ट आहे. वजनात म्हणजे आपण आधी जे पाहिलंय ते बनत होतं आणि आता रेडी टू यूज. म्हणजे रेडी टू यूज आहे. बिलकुल बिलकुल. आणि हे चहापत्ती सारखं होते आणि हे वजनात खूप हलकं असते. वर्मी कंपोस्ट दिल्यावर आपल्याला कुठलंही जास्त फर्टिगेशन बी करायचा कामच नाही आहे. म्हणजे हे एकच खत सगळं याचा वर्मी वाश आहे जे लिक्विड आहे त्याच्यात पूर्ण मायक्रो न्यूट्रन्स असतात ते पण आपण प्रोव्हाइड करतो झाडांना. काका हे सांगा, ह्या ड्रम मध्ये काय भरून ठेवलं? हे आम्ही फ्रूट एन्झाइम तयार केलेलं आहे. फ्रूट एन्झाइम या ग्रोथ बुस्टर म्हणतो याला. आपण फ्रूट वगैरे टाकून त्याच्यात गुळ वगैरे मिक्स करून आणि याच्यात एवढा म्हणजे ईस्ट पा तुम्ही जर पाहायला भेटील एवढी जाडी ईस्ट तयार होते. आणि हे ईस्ट आपल्याला म्हणजे हे आपला एन्झाइम आहे तयार झाला याची निशाणी आहे. अच्छा, ईस्ट आलं म्हणजे एन्झाइम तयार झाला, रेडी टू यूज. हे आता किती दिवस असं ठेवलं गेलं? हे 3 वर्ष बी खराब होत नाही. याला 6 महिने ठेवावं लागतात. अच्छा, 6 महिन्यांपासून. आणि एअरटाईट पाहिजे. आणि हे जे मार्केटमध्ये 1000 रुपये लिटर आपल्याला ग्रोथ बुस्टर भेटतात हे ईस्ट आपण स्वतः घरी तयार करायला 350-400 रुपये लिटर. अच्छा, म्हणजे एवढं किफायती असतं असं? हा, जास्त पेमेंट पैसे लागत नाही पण आपल्याला फक्त आयडिया आली कसं तयार करता येईल बस. आणि याले आपण घरगुती जे आपण पोचा लावतात केमिकल असतात हे ईस्ट टाकलं हे तर आपल्या हाताला इजा होत नाही. हा, जे केमिकल असते ना आपण सोडामध्ये डिटर्जंट पावडरमध्ये तर हे ईस्ट जर थोडं मिक्स केलं तर त्याला हाताला फुडे येत नाही. म्हणजे फक्त झाडांसाठीच नाही तर तुमच्यासाठी हे चांगलं आहे. बिलकुल. आज आपण आहोत मोटवानी ऑर्गॅनिक ॲग्री फार्म्समध्ये आणि माझ्याबरोबर आहेत विपुल मोटवानी ज्यांचं हे फार्म आहे
आपल्याला या फार्म बद्दलची माहिती ते थोडी थोडी सांगणार आहेत. तर मला सांगा आपण हे कुठे उभे आहोत. हे आपला आहे ना जांबाचा सेक्शन आहे, दोन सेक्शन मध्ये आहे जांबा. याच्यात आहे ना 1000 मोठे झाड आहे आपले आणि 1000 समोर लहान झाड. अच्छा, म्हणजे हे पेरूचा सेक्शन आहे आणि हजार हजारांनी ह्यांच्याकडे झाड आहेत. पेरू खूप सारे येत असणार आहेत, पण विशेषता ही आहे की ह्यांनी सेंद्रिय शेती केलेली आहे, म्हणजे ऑर्गॅनिक ज्याला म्हणतो, विदाउट एनी पेस्टिसाइड्स. तर नक्कीच त्यांच्याकडून पुढचे डिटेल्स जाणून घ्यायला आपल्याला रस असेल. तुम्हाला दाखवतो हे आता कसं आहे, कटिंग झालेली आहे त्यामुळे आहे ना हे कचरा उचलणं चालू आहे काळीचा, आणि जे पानं असतात ना ते इकडे जाणार कारण त्याचा खत बनतो. अच्छा, ते डिस्पोज होऊन जाते. तर तुम्ही पाहू शकाल इथे खाली हे जे पान पडलेले आहेत ते उचलले जात नाही आहेत, कारण ह्याचं कंपोस्ट तयार होईल. हे आहे ना मग याला आपण आहे ना खत म्हणून असं झाडांना ते आपल्याला उचलायचं, फक्त काळी काळी काढून द्यायचं. अच्छा, ह्यांच्या ह्या जी फार्म आहे ह्याच्यात त्यांनी वेगळेवेगळे सेक्शन्स केलेत. तर आता आपण आलो डाळिंबचे झाड आहे तिथे भरपूर, आणि तुम्ही बघत असाल त्याला छोटे छोटे डाळिंबही आलेले आहेत, आणि त्यांनी ही अशी पांढरी जाळी लावलेली आहे ही पक्ष्यांनी हे डाळिंब खाऊ नये म्हणून. तर असं भरपूर प्रमाणात तुम्हाला दिसते डाळिंब. ही आपण जी पाहतोय ही पूर्ण पेरूची बाग आहे आणि इथे हजार पेरूची झाडं आहेत, आणि या सगळ्या पेरूला जे आहे ते ठिबक सिंचनने पाणी दिलं जातं. हे इथे बघा, हे जे पाईप्स आहेत ते ठिबक सिंचनचे पाईप आहेत आणि त्याद्वारे या पेरूला सगळीकडे पाणी दिलं जातं. सध्या इथे जांभळाच्या झाडापाशी आहोत आम्ही. काय म्हणायचं तुला माधवी ह्याच्याबद्दल? इथे भरपूर जांभळाची झाडं आहे, ती सध्या छोटी आहेत त्यामुळे त्याला सध्या जांभूळ नाही आहे, पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी जांभूळ पण लावली आहे. म्हणजे पुढे मागे जांभूळ येतीलच, प्रश्नच नाही, म्हणजे आपण खाऊच. काका, इथे आम्हाला एक खड्डा दिसतोय, तर तो कशासाठी आहे? एक खड्डा याच्यासाठी आहे की हा पूर्ण फळबागचा जे पाला आहे, झाडाच्या पानं आहेत, कटिंग करतो आपण, त्याचं जे वेस्ट आहे ते न जाळता आपण त्याचा खत तयार करतो. येत्या डी कंपोस्ट किंवा ट्रायकोडर्मा टाकलं तर चहापत्ती सारखं खत 60 दिवसात तयार होते. हे तयार झालेलं खत आहे, म्हणजे हे सगळं खत आता तयार झालेलं आहे. काका, तुम्ही सांगितलं की तुम्ही असं कुणा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते म्हणजे दुकानदारांना वगैरे देत नाही तुमचं हे फ्रुट्स. मग जर तुमच्याकडून फ्रुट्स घ्यायचे असतील तर कुठे संपर्क साधायचा? संपर्क त्या डब्बेवर आपला मोटवानी कन्स्ट्रक्शन सिंधी कॅम्प मेन रोड मध्ये माझी ऑफिस आहे, आणि त्या मोबाईल नंबर पण सुद्धा 2 दिलेले आहेत. अच्छा, दुसरा मी दिलीप बाबाच्या आशीर्वादाने आंबा महोत्सव केला होता. अच्छा, हा, त्या महोत्सव मध्ये आपले सिंधी समाजचे आणि आमची मित्रमंडळी खूप आली, त्या एकाच दिवशी 200-300 बॉक्स विकले. अच्छा अच्छा, आणि लोकांना माहीत पण, म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी हेच असणार. बिलकुल बिलकुल, पब्लिसिटी म्हणजे लोकांना फक्त माहीत पडलं पाहिजे. अच्छा, त्याने एक वेळ आता माहीत पडलेलं आहे, आता फोनवरच आधी येत आहेत ऑर्डर, फोनवरतीच ऑर्डर्स घ्यायला. आणि ह्याने इंस्टाग्राम वरती केलं होतं, कारण मी ह्याला कॉन्टॅक्ट इंस्टाग्राम वर केलं होतं. याने केलेलं आहे, याला इंटरेस्ट आहे जास्त. तर हा कसा आहे, हे मीडिया आहे, हा मीडियाच आहे ना आपला माध्यम आहे एक, वापरला गेला. हा, लोकांच्या इकडे माहीत पडलं पाहिजे तरच आपला फळबाग आहे ना, म्हणजे कळेल लोकांना तरच आपण सक्सेस होऊ. म्हणजे ऍक्च्युली लोकांना माहीत पडलं पाहिजे की ऑर्गॅनिक आहे. आता समजा कोणाला पाहिजे आणि माहीतच नाही आहे कुठं भेटते, तर ते त्याच्यासाठी आपण थोडा सोशल मीडियाचा वापर करत आहे. मला हे सांगा काका की हे सगळं करताना कोणत्या आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं, कोणते चॅलेंजेस आले हे उभारताना? चॅलेंजेस सर्वात मोठं चॅलेंज आहे लेबरचं. त्याच्यामुळे आपण काय केलं, कमी लेबरमध्ये कसा जास्त काम करता येईल त्या हिशोबाने ड्रीप वगैरे बसवलेली आहे. आपल्याला कोणते झाडाजवळ जायचं काम नाही आहे, आपण ड्रीप चालू केलं की पूर्ण प्रत्येक झाडाला पाणी किंवा ते खत आपण वॉटर फर्टिगेशन करू शकतो. इथं आपलं क्रेशर असून आपल्याला खड्डा खोदायचा आहे, पाईप टाकायचा आहे, तर आपली घरची जे सी बी आहे,
वाहन आहे तर त्याच्यामुळे आम्हाला काही तेवढा त्रास जाणवला नाही. सगळे जेवढेही चॅलेंजेस आले त्यांना तुम्ही मात केलेली आहे. मात केलेली आहे म्हणजे आता तुम्हाला त्याचा परिणाम दिसत आहे. आज आम्ही इथं तुमच्या या फळबागेला भेट दिली. अतिशय आल्हाददायक इथलं वातावरण, हिरवीगार झाडं, त्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं. आणि तुम्ही दोघांनी पण म्हणजे इतके बिझी असताना आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खरोखरच खूप आभारी आहोत. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन. आभार.